विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। उठा उठा नगरपालिका निवडणूक आली, खोटं खोटं भांडायची वेळ झाली। उठा उठा दिवाळी आली अशा हाका मारत लहान मुलगा दरवाजा ठोठावत असल्याची मोती साबणाची एक जाहिरात TV वर लागते। त्याच धर्तीवर विटा नगरपालिकेची निवडणूक आली की सत्ताधारी पाटील गट आणि विरोधी बाबर गट एकमेकांवर आरोप टीका करू लागतात। या दोन गटाशिवाय पालिकेत तिसरा गट अस्तित्वात नाही। यापूर्वी विनोद गुळवणी, अशोक गायकवाड यांचे गट होते, पण या छुप्या युतीने ते काखोटीला मारले आहेत, त्यामुळे त्यांचे अस्तित्वच कुठं जाणवत नाही। हे दोघे एकमेकांना अजिबात डिस्टर्ब करत नाही, 4-4.5 वर्ष चिडी चूप असतात, एकमेकांवर आरोप टीका काही करत नाही। अधूनमधून कधी तर एखादा प्रसंग सोडला तर नांदा सौख्य भरे असेच वातावरण असते। पाटील गट पंचायत समितीत बोलत नाही आणि बाबर गट पालिकेत जास्त लक्ष घालत नाही। निवडणूक आली की हे जागे होतात आणि एकमेकांवर टीका करायला सुरुवात करतात। सध्या तसंच चालू आहे। गेली 4.5 वर्ष वातावरण शांत होतं, आता पालिका निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक एकमेकांच्या फोडी काढण्याचा प्रकार सुरू आहे। शहरात अजून तरी पालिका निवडणुकीचे वातावरण निर्माण झालेले दिसत नाही, पण ती तोंडावर आल्याने विधानसभेची चर्चा करून खोड्या काढल्या जात आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून सामसूम असल्याचं दिसते। काही इच्छुकांची तयारी सुरू आहे, पण म्हणावा तसा उत्साह जाणवत नाही। पालिका निवडणुकीचा सामना फिक्स असल्याचे लोकांच्या लक्षात आल्याने कार्यकर्ते जास्त उड्या मारताना दिसत नाही। गटातटाच्या राजकारणाचा प्रभाव ओसरताना दिसतो आहे। नेत्यांसाठी कार्यकर्ते आता फारसे बांधताना दिसत नाही। नेत्यांची छुपी युती लोकांच्या लक्षात आली आहे, त्यामुळे पालिका निवडणूक रंगताना दिसत आहे। लोकांना उठा उठा निवडणूक आली म्हणून जागे करण्याची आणि त्यासाठी खोटं खोटं भांडण्याची वेळ नेत्यांच्यावर आली आहे।